मित्रांनो, आफ्टर डिस्कसिंग क्रिटिकल अँगल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, आपण आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. आणि यातलं सर्वात फेमस जे ॲप्लिकेशन आहे ते ऑप्टिकल फायबरचं आहे. आपल्याला लक्षात येत असेल आज की ऑप्टिकल फायबरचे वायर टाकले, ऑप्टिकल फायबरचे वायर टाकल्यामुळे स्पीड चांगला मिळतो, असं आपल्याला वारंवार ऐकायला मिळतं, विशेषतः इंटरनेटच्या जमान्यामध्ये. तर हे ऑप्टिकल फायबर काय प्रकरण आहे? सो ऑप्टिकल फायबर इज अन ॲप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा वापर करून इथे आपल्याला चांगला स्पीड, कमी लॉसेस वगैरे मिळतं. कसे काय असतं ऑप्टिकल फायबर? तर हा ही आकृती बघा, ऑप्टिकल फायबरची कन्स्ट्रक्शन दाखवते आणि त्याचं वर्किंग दाखवते. वर्किंग अर्थातच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या कन्सेप्टवर होतं, ते आपण एक्सप्लेन केलं आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन TIR, ओके, जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे, कसं म्हणून असते? तर ऑप्टिकल फायबर एसेन्शियली कन्सिस्ट ऑफ एक्स्ट्रीमली थीन, म्हणजे आपल्या केसाच्या थिकनेसच्या साधारण थोड्यापेक्षा जास्त, आपला केस जेवढं बारीक आहे त्याच्यापेक्षा किंचित जास्त थिकनेस त्याची आहे, अशा थिकनेसची वाय ट्रान्सपरंट फ्लेक्झिबल कोर विच इज सराउंडेड बाय रिअरर मिडियम. म्हणजे काय, कशापासून बनवतात? तर एक्स्ट्रीमली थीन ट्रान्सपरंट फ्लेक्झिबल कोर, म्हणजे वायर जी विच इज सराउंडेड बाय अ रिअरर मिडियम अँड अ फ्लेक्झिबल कवर विच इज कॉल्ड एज क्लॅडिंग. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं? तर त्याच्यामध्ये असतं फ्लेक्झिबल ट्रान्सपरंट कोर, म्हणजे जो आतला भाग, कोर म्हणजे आतला भाग, तो फ्लेक्झिबल ट्रान्सपरंट ऑप्टिकली थिक असं क्लॅडिंग असलेलं असतं आणि त्याच्यावरती क्लॅडिंग असतं ऑफ रिअरर मिडियम, ओके. आणि दिस सिस्टम इज कोटेड बाय अ बफर आणि जॅकेट. आता तुम्ही जरा ते थोडं मिनिमाइज करायचा प्रयत्न करतो, तर आपल्याला लक्षात येईल की याची जी थिकनेस आहे ती फारच कमी आहे, ओके. अँड व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दिस, लेट मी जस्ट रीड्रॉ द डायग्राम. हां, ओके. तर तुम्हाला असं दिसतं याच्यामध्ये की याची जी थिकनेस आहे ही हाफ MM पेक्षा कमी असते, म्हणजे हे पूर्ण याची, या पूर्ण याची जी थिकनेस आहे ही फारच कमी असते, ओके, लेस दॅन MM, 1 MM पेक्षा कमी. आणि नंबर ऑफ सच फायबर्स आर पॅक टुगेदर, हे पॅक टुगेदर केलेलं असतं. आता काय होतं की अशी कन्स्ट्रक्शन असल्यामुळे, म्हणजे काय कन्स्ट्रक्शन, ऑप्टिकल फायबर असते ती खूप थीन असते आणि त्याच्याभोवती रिअरर मिडियम सराउंड केलेला असतो, त्याला क्लॅडिंग असं म्हणतो आपण, आणि त्याच्याभोवती पफर असतं आणि जॅकेट असतं प्रोटेक्शनसाठी, ओके. आणि ही थिकनेस जी आहे ही 1 MM पेक्षा कमी असते. तर काय होतं की वेन अन ऑप्टिकल रे एंटर्स द कोर, जेव्हा कोरला जातो इनर पार्टला, तेव्हा त्याच्यामध्ये आपण जसं बघितलं की डेन्सर मिडियममध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतात. सो देर इज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, इथे बघा या डायग्राममध्ये दाखवलं आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत जातात, ओके. आणि आफ्टर सेव्हरल किलोमीटर्स, किलोमीटर खूप अशी लांब, किलोमीटर अनेक किलोमीटरची लांबीची जी वायर आहे, आफ्टर सेव्हरल किलोमीटर्स विथ एक्स्ट्रीमली स्लो लॉस, म्हणजे खूपच कमी लॉस नाही, कारण हा लॉस तर काही जास्त कारण नाही असं इंटरनॅशनल लॉ, असं ते अनेक किलोमीटर अशी जात जातात इंटरनल रिफ्लेक्शन, ओके. वी गेट द ट्रान्समिशन ऑफ द लाईट अँड विथ अ व्हेरी हाय स्पीड, खूपच चांगल्या स्पीडने आणि कमी लॉसने. सो ॲडव्हान्टेजेस वॉय, लॉस इज व्हेरी लो आणि स्पीड इज व्हेरी हाय, ओके. कशामुळे झालं ते? बिकॉज ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इन द डेन्सर मीडियम विच इज द ऑप्टिकल फायबर, विच इज द ऑप्टिकल फायबर, ओके. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, सम ऑफ द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनचे, बँडविड्थ ब्रॉड मिळते, ओके. त्यानंतर इट इज लॉसेस कमी असतात, द लॉस इज ॲज लो ॲज 0.2 dB पर किलोमीटर. देर इज नो इश्यू ऑफ इन्सुलेशन बिकॉज हे जे आपण
रेगुलर जे नेटवर्क वापरतो त्या इन्सुलेशनची गरज असते, कारण ते मेटल वायरचे असतात. बिकॉज हिअर दिस कन्स्ट्रक्शन इज सच दॅट देर इज इट इज ऑटोमॅटिकली अ इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. चोरीची प्रश्न नाही, कारण हा कॉपर नाही वापरत आपण त्याच्यामध्ये. कॉपरच्या वायरी आपल्याला माहिती आहे की चोरी जातात, कारण कॉपरला खूप किंमत असते, इट इज एक्सपेन्सिव्ह मटेरियल. सो पीपल विल नॉट ड्रॉप दॅट, चोरी करणार नाही आणि ती वायर चोरीला जाणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि डॅमेजचा प्रश्न नाही आहे, त्यामुळे सिक्युरिटी ऑफ द इन्फॉर्मेशन जी असते, जी त्या ऑप्टिकल फायबर थ्रू थ्रू तुम्ही जो डेटा पाठवणार आहात, त्याच्यामध्ये काही सिक्युरिटीचा इश्यू येत नाही. सो दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ ऑप्टिकल फायबर. आणि ऑप्टिकल फायबर कशावरनं चालते, आपण जो कन्सेप्ट अगोदर शिकला होता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, त्या कन्सेप्टवरती अत्यंत चांगल्या स्पीडने आपल्याला डेटा ट्रान्समिशन इंटरनेटचा वापर करता येतो बिकॉज ऑफ ऑप्टिकल फायबर. ओके, सो ज्यांनी ज्या ज्या कंपन्यांनी ऑप्टिकल फायबरची वायर टाकलेली आहे, इंटरनेटचा स्पीड तिथे खूप चांगला मिळतो. ओके, बँडविड्थ चांगली मिळतो.